वर्षाच्या या व्यासपीठावर जी तरुणाई महाराष्ट्रातली आहे, काही जणांनी हाही ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे की भलेही मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल, पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. हेच 2024 खऱ्या अर्थानं मिशन आहे. एवढं जर आपण केलं तर 24 विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहिलंय या दादांना राज्याचं मुख्यमंत्री म्हणून पाहायचं ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्त बसायचं नाही हे युवकांच्या अध्यक्षांनी सांगितलंय. बाबांनो जरा दमाने घ्या ना, जरा कळ सोसा. इतकं लगेच सारखं मुख्यमंत्री 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 असं करू नका. पहिल्यांदा आपली संघटना मजबूत करू. ज्या भागामध्ये संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचू. काल पण प्रफुल्लभाई, मी, सुनील तटकरे, धनंजय, हसन मुश्रीफ आम्ही सगळ्यांनी, बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री, 3 आमदार असणारी व्यक्ती सुनील दत्त उजवा हात आणि बांद्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे. महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे. त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. तुम्ही काल TV बातमी बघितली असेल. मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहेत. लोकांना एक विश्वास वाटतोय. अल्पसंख्याक लोक येत आहेत, समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत. आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं, आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, दीपक नागवडे, धनसिंग पोयटे, सखाराम जगताप, ज्ञानेश्वर गवते, राकेश पासपुते, अप्पासाहेब धायगुडे, बंडू जगताप, त्याच्यामध्ये माधुरी नागवडे, रेखाताई शिर्के, सुरेखा लकडे, माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली. स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे यांच्या त्या सुनबाई आहेत. त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत. साखर कारखाना चालवतात तिथं उत्तम पद्धतीनं. शिक्षण संस्था चालवतात. शेवटी माणसं जोडली पाहिजे. बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे. आणि ते बेरजेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात, सहकारी काम करतात, त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही. त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे, यांचं स्वागत करत असताना तुला कुठंतरी लोटलं जाणार आहे, तुला कुठंतरी दूर केलं जाणार आहे, असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही. ही पण खात्री या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो.